वेलकम बैक टू अवर चैनल श्वेतुष डायरी। तर आज मी केला आहे मस्त असा टेम्पटिंग टोमॅटो सार आणि ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। मस्त असा पाऊस पडतोय, थंडगार वातावरण झालं आहे, तर म्हटलं चला आज आपण हे करूया। तर इथे मी मध्यम आकाराचे 4 टोमॅटो घेतलेले आहेत, कोथिंबीर आहे, कढीपत्ता, लसूण, 2 मिरच्या आणि हे मी जरा गरम मसाल्यामध्ये केलं आहे। धनाजिरा पावडर, हिंग मसाला आहे, हळद, जीरा, तमालपत्री, वेलची, दालचिनी, चिंच, मेथी आणि चवीप्रमाणे मीठ। तर चला मग आपण आता सुरुवात करूयात बनवायला। अशा प्रकारे हे सगळं साहित्य घेतलेले आहे मी, तुम्ही तुमच्या मेजरप्रमाणे घेऊ शकता। तर सर्वप्रथम आपण इथे टोमॅटो आहेत ते अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचे आहेत, कट करायचे आणि त्याच्यामध्ये मी 2 मिरच्या टाकल्या आहेत, तिखट असेल त्याप्रमाणे घ्या आणि दॅन लसूण टाकलं आहे 2 पाकळ्या आणि कढीपत्ता पण टाकला आहे, जेणेकरून ते प्युरीमध्ये चांगलं टेस्टी लागतं अजून। तर हे मी नंतर फोडणीला करणार आहे। तर सर्वात प्रथम आपण इथे तेल ओतून घेऊयात, थोडं 1.5 चमचा घेतला आहे मी आणि त्याच्यामध्ये तेल तापलं की लसणाची फोडणी देऊयात। लसूण चांगले असे कलर येईपर्यंत हे करून घ्यायचं आपण, मग त्याच्यावर आपण कढीपत्ता टाकूयात। कढीपत्ता मी मुद्दामून आखाच ठेवला आहे जेणेकरून तो खाल्ला जातो, मंद आचेवर आपल्याला सगळं हे करून घ्यायचं आहे नाहीतर मग ते आपलं करपून जाईल, सो ते लक्ष ठेवा। नंतर मग मी जिरं टाकलं आहे, दालचिनी टाकली आहे, लवंग टाकली आहे, तमालपत्री आहे, सगळं झाल्यानंतर मी कांदा टाकला आहे। कोणी सर्वात प्रथम कांदा हे करतं परतून घेतात आणि नंतर सगळे मसाले टाकतात, पण ह्या रेसिपीला मी आधी सगळे मसाले घेतले। आणि आता आपण चिमूटभर आपण हिंग घेतलं आहे, धनाजिरा पावडर आहे 1 चमचा आहे ती, तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। त्याच्यानंतर आपण हे घेऊयात, मेथीचे दाणे घेतलेले आहेत, मेथी ऑलवेज मी डाळीत वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये मेथीचे दाणे टाकतेच, आपले असेही खाल्ले जात नाहीत, सो त्याच्यामधनं जातात आपल्या बॉडीला मिळतात ते। हे चांगलं असं ब्राऊन कलर येईपर्यंत मी हे परतवलं आहे त्याला। तर आपली इथे ही टोमॅटोची प्युरी रेडीच आहे, थोडं खरपूस झाल्यानंतर आपण हे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। जर तुम्हाला पातळ हवं असेल तर थोडं तुम्ही पाणी ॲड करू शकतात, मी इथेही थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। आणि मीठ आपण सर्वात शेवटी टाकणार आहे, चिंचही टाकायची आहे पण एक कड आल्यानंतर, इथे थोडं घट्ट होतं म्हणून मी थोडं पाणी ॲड केलं आहे, जास्ती नाही केलं, थोडं केलं, मला जास्ती पातळ नको हवं होतं, सो मी अशा प्रकारे केलं आहे। तर हे तुम्ही नुसतं टोमॅटो सार म्हणूनही पिऊ शकता, अदरवाईज भातावर घेऊन पण चांगलं लागतं, शरीराला पचायलाही चांगलं। ह्याच्यामध्ये मी आता चिंच टाकली आहे, आंबट चिंबट असं मस्त स्वाद येतो त्याचा, खाताना छान लागतं। आणि मिरची तर आपण आधीच ॲड केलेली होती, मसाला पण मी थोडाच टाकला आहे, जास्ती घेतला नाही आहे। आता हे चांगलं असं कड येत आहे, गार्निशिंगला आपण त्याच्यानंतर कोथिंबीर पण ॲड करू शकतो। आणि हा मीठ राहिलं होतं माझं, सगळं कड आल्यानंतर मी त्याच्यात मीठ टाकलं आहे, चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता, ॲड करता येईल। अँड मी नंतर मऊसर असा चांगला भात बनवायचा, त्याच्याबरोबर हे तुम्हाला मस्त वाटेल, त्याच्याबरोबर जर पापड असेल, लोणचं असेल, तर ते तुम्ही खाऊ शकता, एन्जॉय करू शकता पावसामध्ये किंवा थंडीमध्ये, हे छान होतं। तर हे माझं होतं चाललं होतं आणि सेम टाईमला मी इथे भात पण लावला होता कुकरला, त्याला चांगली अशी कड आलेली आहे, थोडं अजून होऊ देत, म्हणजे आंबट जे गोडवा असतो ना तो जरा त्याच्यामधला चांगला एक हे होतो, एक जीव होतं ते। आणि सेम टाईमला आज मी इथे भोपळ्याची भाजी केली होती, तेही माझी रेडी झालेली आहे। तुम्ही ह्याच्याबरोबर बटाट्याची भाजी करा किंवा पापड, लोणचं, ह्याच्याबरोबर मस्त लागतं ते, टेम्पटिंग असतं आणि हे तुम्ही थंडीतही खाऊ शकता। ही बघा माझी इथे भोपळ्याची भाजी रेडी आहे। तर ह्याचा जर कोणाला व्हिडिओ हवा असेल कशी बनवायची तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करू शकते। सो हे माझं झालं आहे टोमॅटो सार रेडी। जर कोण चॅनलवर नवीन असेल तर त्यांच्यासाठी हे की मी ट्रॅव्हलचे पण व्हिडिओ बनवते, जास्ती करून माझे तसे व्हिडिओ असतात, जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला काही नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। रिसेंटली मी आता मोरूड जंजिराचा व्हिडिओ टाकला होता, अपलोड केला आहे, त्याच्यानंतर श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिव्यागार, महाबळेश्वर, गोवा, असे बरेचसे नवीन नवीन व्हिडिओ आहेत, जर कोणाला आवडत असेल तर ते तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये इन डिटेलमध्ये मी सगळं सांगितलेलं आहे।
इथे माझं जेवण रेडी आहे, तर आता या तुम्ही पण जेवायला। तुम्ही पण असं मस्त मस्त काय काय बनवा आणि खा। मस्त पाऊस पडतोय, त्याच्यानंतर थंडीचा सीझन येईल, तेव्हाही तुम्ही असं नवीन बनवून खा। आणि जर कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।